आज श्री विठ्ठलाची पूजा आषाढी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल श्री विठ्ठलाचे आभार मानतो आणि मंत्री समितीचे देखील आभार मानतो. आता सतगुरू बाबा भोसले यांनी मंदिर समितीनं गेल्या 2 वर्षामध्ये काय काम केलं याचा लेखाजोखा काढला. आणि मी खरोखर अतुल बाबा असतील किंवा संपूर्ण मंदिर समिती असेल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करेल की अतिशय चांगलं काम या 2 वर्षांमध्ये या ठिकाणी मंदिरामध्ये झालं. अतिशय पारदर्शक पद्धतीनं काम मागणी होती की दर्शन रांगेतला वेळ कमी व्हावा, दर्शन रांगेतला वेळ कमी. आज आषाढी एकादशीच्या महापूजेच्या निमित्तानं आदरणीय मुख्यमंत्री श्री सगळे मीडियाचे प्रतिनिधी राज्यातून आलेले मीडियाच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं 15 लाख राज्यभर पॅक करून देण्याच्या बाबतीमधलं काम मागच्या काळात चालू केलं. तर ह्या आपण अभिनंदन करायचं आहे. कॅमेरा 50,000 आणि मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येते. संपन्न होत आहे. यानंतर मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं कॅमेरा खाली घे रे. मंदिर समिती कर्मचाऱ्यांची सेवा कायमस्वरूपी केल्याबद्दल त्यांचा यथोचित असा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. आठ किलोमीटर कार्पेट वारकऱ्यांसाठी तिथं अंतरलं होतं. आम्ही ते 8 किलोमीटर हे आम्हाला काही भाविकांनी सांगितलं की दर्शन रांगेमध्ये खडी आहे आणि ती खावा लागेल आणि फ्लायओव्हर आपल्याला